महाराष्ट्राचा लाल मातीचा खेळ मर्दानी भारी बजरंगाची ललकारी आली आली मल्लांची स्वारी 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 ओम साईटे एंटरप्राइजेसच्या वतीने पैलवान युवराज पठारे यांच्या इथं छत्रपती क्रीडा संकुलामध्ये आदरणीय आमचे गुरुवर्य काकासाहेब पवार यांचे हस्ते अहमदनगर जिल्हा कुस्ती लीगचे अनावरण झालेले आहे व तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा कुस्ती प्रीमियर लीगमध्ये एकूण 6 संघ असणार आहे व त्या 6 संघा एका संघामध्ये 5 मुलं व 1 मुलगी अशा प्रकारे आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील हे 5 मुलं व 1 प्लेअर हा दिल्लीतील असेल. यामध्ये प्रत्येक संघाला असे अहमदनगर जिल्ह्यातील प्रकारे नावं दिलेली आहे प्रत्येक तालुक्याप्रमाणे. त्यामुळं या नगर जिल्ह्यातील पैलवानांना एक मोठं भव्य असं स्थान निर्माण होणार आहे व अहमदनगर जिल्ह्यातील पहिले आत्तापर्यंतचे छत्रपती क्रीडा संकुल उभारले आमचे मित्र युवराज पठारे यांनी की अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हे संकुल उभारण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत पुण्यामध्ये मुंबई कोल्हापूर सगळ्या ठिकाणी संकुल आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये असं एकमेव मोठं संकुल आहे. आज इथं 100 ते 120 मुलं सराव करतात. त्या दृष्टिकोनानं अहमदनगर जिल्ह्याने जसं महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग घेतली आपण झी ट्रॉफीतला त्याचप्रमाणे या कुस्ती लीगचं असं आयोजन करण्यात आलेले आहे. ही कुस्ती स्पर्धा 6 दिवस चालणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशात एकमेव वैभव सेठनी हे नवीन उपक्रम राबवलेला आहे आणि याच्यातून निश्चितच गेले 2 वर्ष पैलवानांना उतरती कळा लागलेली आहे म्हणतात ना त्या पद्धतीत झालेलं आहे. कुठल्या स्पर्धा नाहीत, कुठले मैदानं नाहीत, पण आत्ता वैभवदादांनी आणि आमच्या सगळ्या टीमनी संपूर्ण जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, सर्वांनी सन्माननीय गणेश भाऊंच्या आशीर्वादाने आणि आमचे असतात काकासाहेब पवार यांच्या आशीर्वादाने जी स्पर्धा पार पाडण्याचं नियोजन केलेलं आहे ती निश्चित पैलवानांना योग्य मार्ग देणार राहील. कारण याच्यातले बक्षीसही एकदम उत्कृष्ट आहेत. किमान 10 लाखाच्या पुढचं संघाचं लिलाव होणार आहे. त्यामुळे पैलवानांना निश्चित या जिल्ह्यातली जर स्पर्धा सक्सेस झाली तर महाराष्ट्रभर याचे अनेक ठिकाणी वेगवेगळे जिल्हा अध्यक्ष असतील, तालीम संघाचे अध्यक्ष असतील, या पद्धतीत स्पर्धा करायचा प्रयत्न करतील आणि कुस्तीला या स्पर्धेमुळे नक्कीच चांगले दिवस येतील. आज खरोखर म्हणजे एक नगर जिल्ह्याने आणि नगर जिल्ह्याचे तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी जे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर नवीन पिढीला तरुण पिढी जी येणारी पुढं आहे त्यांच्यासाठी आणि योगायोग असा आहे की आपण 2019 पासून कुस्ती हा संपला का काय खेळ असं वाटायला लागलं आहे सगळ्याला आणि महाराष्ट्रात तर सरासरी बंद झाला आहे. आपण 2019 महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघितली, त्याच्यानंतर स्पर्धाही आपण बघितली नाही आणि त्याच्यानंतर कोणते गेमही बघितला नाही. पण नॅशनल होतं आहे, इंटरनॅशनल चालू आहे, ऑलिम्पिक झालं, सगळे गेम बाकीचे चालू आहेत पण बिगर प्रेक्षकाचे आणि प्रेक्षक असलं म्हणजे जरा सुंदर असतं असं आता आपण बघितलं ऑलिम्पिकमध्ये तर सर्व चिडूचूक असं एक आपल्याला बघायला मिळालं. पण माणसं असल्याच्या नंतर सर्व म्हणजे जगालाच आपणालाच नाही जगालाच कोरोनाने येरलेलं आहे पण आपला खेळाडू लय कमीमध्ये कोरोनासुद्धा त्याला पळवून जसं नानांनी सांगितलं मगाशी की पैलवान हा दृष्टीकोन कोरोना पैलवानाला खूप कमी याच्यामध्ये झालेला आहे आणि पैलवान होण्यासाठी जे आता पठाऱ्यांचं संकुल उभं आहे ही महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात संकुल उभा झाले आणि तेवढ्याच करून घेणं फार महत्त्वाचं आहे. उभा करता येतं, युवराजने जसं उभा केलं आज संकुल उभा केलं स्वतः राबतात त्याच्यामुळं आज ती संकुल नावारूपाला येणार आहे आणि आता उद्या झाला जे खेळणार आहे लीगमध्ये ह्याच संकुलनातनं पैलवान जेव्हा त्याला युवराज त्या संकुलनात जेव्हा त्याला त्या लीगमध्ये खेळतील पोरं तेव्हा त्याला युवराजची छाती भरून येणार आहे. काय येणार आहे तर त्याला एक अभिमान वाटेल की माझ्या तालमीतले पैलवान जिंकत आहे. तसे सगळ्यालाच जिद्द लागणार आहे आणि जसजशी लीग जिल्ह्यागणी झाली तर सगळ्यात मोठा परिणाम पैलवानावर होईल आणि पैलवानांना चालना मिळेल. आता निलावा पद्धतीनं खेडेगावात तुम्ही सांगितलं पोलूस असेल, कुंडला असेल, तुमचं कोल्हापूर सांगली जिल्ह्यातनं जी मोठी मोठी मैदान होती
ते आज बंद पडलेत. का बंद पडले तर कोरोनामुळं सगळ्यालाच गोष्टी कशी आणि सगळ्यांचं खाणं पिणं बंद झालेलं आहे. का तर जगायचं कसं हा मानवाचा धर्म झालेला आहे. जगण्यासाठी काहीतरी आपलं हातपाय हलवा म्हणून आज दुनिया हलवते. नाहीतर खरोखर दुनियात आज बघण्यासारखी परिस्थिती खूप वाईट आहे. म्हणून कुस्तीला दिवस आमचे चांगले आणले. वैभव लांडग्याची मनापासून मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुढं असंच वैभवला असंच यश मिळू जाऊ तुझ्या नादाने वैभवच्या नादाने जिल्ह्याकडेच हर जिल्ह्याला असं मिळण्याचा चान्स येईल हीच मी परमेश्वराच्या चरणी प्रयत्न करतो. माझे दोन शब्द संबोधित इंडिया माझं अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय वैभवदादा लांडगी पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष आणि शिव छत्रपती क्रीडा संकुल पारनेरचे संस्थापक सर्वेसर्वा आदरणीय युवराज पठारे सर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे संस्थापक आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत तारून नेलं त्यांचे अनन्यसाधारण उपकार या कुस्ती क्षेत्रावर आहेत असे आदरणीय काकासाहेब पवार. आणि तर आज अहमदनगर जिल्हा कुस्ती लीगच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व आदरणीय वस्तदांना वंदन करतो. आणि दादांनी जी यापूर्वी महाराष्ट्राला महाराष्ट्र कुस्ती लीगचं एक स्वप्न दाखवलं की आजपर्यंत अमेरिका युरोप अशाच मोठमोठ्या सुधारित असलेल्या देशात कुस्तीसारख्या खेळाला कॉर्पोरेट रूप आलं. त्यात अनेक भांडवलदार कॉर्पोरेट कंपन्या उतरल्या जसं की WWE असेल आणि पहिलवान करोडपती झाले. पण ही संकल्पना सर्वप्रथम महाराष्ट्रात आणली ती वैभवदादा लांडगेंनी आणि त्यांच्यामुळे परत झी टॉकीज नदी महाराष्ट्र कुस्ती दंगल पुढे नेली. आणि याचे सगळे संकल्प जे काही सर्वेसर्व असतील ते वैभवदादा लांडगे कोरोनाच्या महामारीमुळे गेली 1.5 वर्ष महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र अतिशय निगेटिव्ह गेलेलं आहे. अनेक पहलवान देशधडीला लागण्याची अवस्था आलेली. अनेक पहलवानांनी संसार थाटले कुस्ती बंद केली तालमी बंद पडल्या. पण वैभवदादा लांडगेंचा हा जो विचार आहे की अहमदनगर जिल्ह्यातली कुस्ती तरली पाहिजे टिकली पाहिजे आणि वैभवाला आली पाहिजे जी अहमदनगर जिल्ह्यात मॅटवरची लीग होत आहे या लीगचा परिणाम असा होईल की अहमदनगर जिल्ह्यातली पहलवान केवळ महाराष्ट्रच नाही तर देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील. पहलवानांना जी निगेटिव्हिटी आली आहे कोरोनामुळे ती दूर होण्यास मदत होईल. आणि याचाच आदर्श घेऊन येणाऱ्या काळात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात लीग व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि वैभवदादांच्या उपक्रमाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या बरोबर कुस्ती मल्लविद्या महासंघ ठामपणे पाठीशी राहील.